पालकमंत्री जारकीहोळींनी घेतली असोदे यांची भेट. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्याचा निर्धार दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी रात्री पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अशोक कुमार असोदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी असोदे बोलत होते. यावेळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस सरकारच्या पंचहमी योजनेमुळे प्रियंका जारकीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. अशोक कुमार असोदे म्हणाले, प्रियंका यांना मताधिक्य देण्यासाठी दलित क्रांती सेनेचे सर्व कार्यकर्ते झोकून देऊन काम करतील. त्यावेळी बोलले, तीन गोष्टी बोलले यांना, की इंडिया वन मध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे काँग्रेस सोबत, काय प्रश्न आहे. प्रियंका जारकीहोळी निवडून आणण्यासाठी रात्र दिवस उन्हात फिरून रक्ताचं पाणी करून निवडून आल्याशिवाय हे प्रश्न नाही, फॅमिलीशी त्यांचं. परंतु अण्णा, ज्यावेळी अधिकार देत असताना साधा एक नगरसेवेचं नॉमिनेशन असू दे, साधा एक कुठलं तर आश्रयचं नाम चिल्लर नॉमिनेशन. मी 10 वर्षांना एक एक आमदारांच्या गाडीमध्ये आयुष्य काढलो, साधा तालुका बोर्डमध्ये गेले. मी कधी यांना मी आज तुम्हाला वचन देतो मी घालणार नाही. जारकीहोळी कुटुंबाचं निष्ठांत मी जे राहिले ते सगळ्यापेक्षा मोठं पद आहे. त्यांना नॉमिनेशनमध्ये 4 करता सर उत्तम होण्याचं की 2 घ्यायचं दक्षते. आणि तहसीलदार, के बी ऑफिसर्स, पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांना एक मीटिंग घ्या. आम्ही बी ना येत नाही, उत्तम होण्याचा पुढं बसला त्यांच्याबरोबर ह्यांचं बी काम व्हायला पाहिजे. यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, युवा नेते पंकज पाटील, युवा नेते उत्तम पाटील, गोपाळ नाईक आदी उपस्थित होते. पालकमंत्री जारकीहोळी यांचा असोदे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ತಾವು 3-4 ಸಲ ಮಾಡಿದರೆ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಗರದ ಸಭೆಯಿಂದ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ವರ್ಗಾವಣೆಯಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಾಮಿನೇಷನ್ಗಳಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಆಲ್ರೆಡಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಆಲ್ರೆಡಿ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಕೂಡ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಅದನ್ನು ನಿಮಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರುವ ಉದ್ದೇಶ ಅಂದರೆ ಆ ಕಡೆ ಮತ್ತು ಈ ಕಡೆ ನಮ್ಮ ನಡು ಎರಡು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮೇನು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಅವ್ರ ನೇರವಾಗಿ ನಿಮಗೆ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಉತ್ತಮ ಅವ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲೇ ಅದಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ನೀವು ಹೇಳ್ದಂಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಚುನಾವಣೆ ಅಂತ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗಲೇ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ವಿ, ಸುಮಾರು 4-5 ಸಾರಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ವಿ. ಅವರು ಕೂಡ ರಾಜಕೀಯ ಶಕ್ತಿ ಕೊಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದೇ ಇರೋದು, ಇದು ಇದು ಮುಗಿಲಾರ ಸಮಸ್ಯೆ. ಇದು ಸೈಕಲ್ ಇದ್ದಂಗೆ ತಿರ್ಕೊಂಡು ಇರ್ತದೆ, ಒಂದ್ಸರಿ ಸಿಗುತ್ತೆ ಒಂದ್ಸರಿ ಸಿಗುವಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಿಮಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವು ಪ್ರಿಯಾಂಕಾಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮತಗಳನ್ನು ಕೊಡುವ ಮೂಲಕ ಒಂದು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ಕೊಡ್ತೇನೆ.